नॉरॉस कनेक्ट मध्ये मी अमजद खान आपला स्वागत करतो। माझ्यासोबत आहेत कल्याणबोली महानगरपालिकेचे माजी उपमहापौर, माजी नगरसेवक आणि सध्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मुरेश्वर भुईजी। मुरेश्वरजी, नवराष्ट्र कनेक्ट मध्ये मी अमजद खान आपला स्वागत करतो। सर, आतापर्यंतचा तुमचा राजकीय प्रवास कसा आहे? माझा राजकीय प्रवास हा 2006 साली सुरू झाला। तसं माझे मोठे बंधू दोन्ही सुद्धा हे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते होते, परंतु 2006 साली सन्मान्य राजा ठाकरेंच्या विचारांची प्रेरित होऊन मी महाराष्ट्र जनमन सेना या पक्षाच्या माध्यमातून माझ्या राजकारणाची मी सुरुवात केली। ते 2014 पर्यंत मी महाराष्ट्र जनमन सेना ह्या पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता होतो, परंतु काही कारणाने 2014 साली माझं डायव्हर्जन होऊन मी भारतीय जनता पार्टी ह्या पक्षामध्ये आलो। आणि त्यानंतर भारताचे सर्वात लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे विचार आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजी यांचं सरकार ह्या सगळ्या विचारधारेवर प्रेरित होऊन मी त्याच्या पुढची माझी वाटचाल भारतीय जनता पार्टी या माध्यमातून केली। आणि तो माझा जो काही काळ होता ह्या मधल्या काळामध्ये मी ह्या भागामध्ये ग्रामपंचायती होत्या, ग्रामपंचायतीला सरपंच म्हणून 2010 ते 2015 या काळात मी कामकाज पाहिलं। त्याच्यानंतर 2015 ते 2022 पर्यंत 2021 साधारणपर्यंत मी नगरसेवक म्हणून कामकाज बघितलं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून। आणि या मधल्या काळामध्ये मला पक्षाच्या वतीने उपमहापौर म्हणून सुद्धा मला जबाबदारी मिळालेली। तुम्ही पिसोली ग्रामपंचायती सरपंच देखील होता आणि 2015 ला भाजपामधून तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आले आणि पहिला टर्म होता तुमच्या पक्षाने तुमच्यावर मोठी जबाबदारी दिली, उपमहापौरपदी तुम्हाला विराजमान केलं। खरं तर माझ्यापेक्षा सिनियर बरेच इतर नगरसेवक होते, परंतु असं असताना देखील भारतीय जनता पक्षाने माझ्यामध्ये काहीतरी विशेष असं बघितलं असेल आणि माझ्यावर खूप मोठी जबाबदारी म्हणून उपमहापौर मला ही जबाबदारी महापालिकेत त्यांनी दिली। खरं तर 2014 ला मी कल्याण पूर्वेला मनसेच्या माध्यमातून विधानसभेची तयारी करत होतो, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीकडनं माझं नॉमिनेशन सुद्धा डिक्लेअर केलं गेलेलं, परंतु काही कारणाने त्याला स्थगिती मिळाली। क्वचित त्याची भरपाई असेल किंवा माझ्याकडे काहीतरी पक्षाने विशेष असं बघितलं असेल पक्ष संघटनेच्या वाढीच्या दृष्टिकोनातून, आणि मला ती जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी खरोखर मी नेटाने पार पाडली। त्यावेळेला मी युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष सुद्धा होतो, खूप चांगलं पक्ष संघटन बांधणीचं काम त्या काळामध्ये मी केलं आणि सध्या आता पक्षाचा मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम बघतोय आणि निश्चितपणे आम्ही खूप चांगल्या पद्धतीने पक्ष बांधणीचं काम या भागामध्ये करतो। कृष्णजी, सरपंच ते नगरसेवक आणि नंतर उपमहापौर झाले, ग्रामीण भाग आहे हा पिसोली आणि इतर जे भागात आहे, ज्या दृष्टीने विकास झाला पाहिजे त्या दृष्टीने विकास झाला नाही का असा आपण बोलू शकतो का? 100% खेदाने असं बोलावं लागेल, ही गावं 27 गावं संबंध कल्याण आणि डोंबिवली या शहरा अगदी लगत लागून असलेली गावं आहेत सगळी। असं असताना देखील गेल्या 35 वर्ष मला वाटतं महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासात पहिला अशी घटना असेल की शहरा लगत असणाऱ्या गावांचा गेल्या 35 वर्षात विकासच होऊ शकला नाही। त्याला कारण असं की या भागात स्थिर प्रशासनच नाही आहे। ही गावं पूर्वी ग्रामपंचायतीत होती, पुन्हा महापालिकेत आली, पुन्हा बहिष्कार झाला, संघर्ष झाला, गावं पुन्हा ग्रामपंचायती झाल्या आणि पुन्हा महानगरपालिका आणि पुन्हा दोंबरड्यावर महापालिका की नगर परिषद। तर ह्या बदलत्या अस्थिर परिस्थितीमुळे या भागाचा खऱ्या अर्थाने विकास झाला नाही असं मला वाटतं। भाजप कडून तुम्हाला जबाबदारी दिल्यानंतर हे जे प्रश्न आहे म्हणजे कल्याणबोली महानगरपालिकामधून जेव्हा ही गावं बिघडली गेली नंतर त्या समावेश करण्यात आली, हे सर्व प्रश्न तुम्ही आपल्या पक्षाच्या नेत्याकडून समोर तुम्ही हे प्रश्न तुम्ही त्यांच्या निर्देशांना दिले? 100% या मधल्या नगरसेवक असलेल्या काळामध्ये आणि उपमहापौर असतानाच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आम्ही ह्या 27 गावांची जी काही व्यथा आहे ती आम्ही त्यांच्या निदर्शनास आणली आणि कुठेतरी त्याचा प्रत्यय म्हणून किंवा त्याचा भाग म्हणून या 27 गावांचा एक नियोजित विकास व्हावा म्हणून MMRDAच्या माध्यमातून विविध रस्त्यांची कामं या भागात घेतली गेली। त्यावेळेला साधारण 250 कोटीचे रस्ते या भागात त्यावेळेला प्लॅन केले गेलेले। त्यानंतर ह्या भागात सगळ्यात महत्त्वाचा मोठा ज्वलंत विषय होतो तो म्हणजे पाण्याचा, तो सोडवण्यासाठी 400 कोटीची अमृत योजना ह्या भागामध्ये ती त्याच्या अंमलबजावणीचा सुरू आहे, त्याचं काम संतगतीने पण सुरू आहे, परंतु त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं त्यावेळेचं ते श्रेय की त्यांनी या भागात त्यावेळेला ते नियोजनाचा भाग म्हणून या भागात हे केलं। पुन्हा ग्रोथ सेंटरसारखा मोठा विषय या भागाच्या विकासासाठी खऱ्या अर्थानं देवेंद्रजीने आणलेला, दुर्दैवानं त्याला काही अंशात विरोध झाला, परंतु येणाऱ्या काळात
मला विश्वास आहे की नागरिकांना त्याची जाण होईल आणि लवकरच ग्रोथ सेंटरसारखा सुद्धा एखादा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट या भागामध्ये होईल आणि या 27 गावांच्या या विकासासाठी एक नवी दिशा मिळेल असं मला वाटतं. सर, या भागात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. तुमच्या परिसरात लागून देशमुख होम्स आहे आणि ते सोनारपाडा, म्हणजे हे ग्रामीण भागात पाणी टंचाई समस्या मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी तुमच्याकडून कोणत्या म्हणजे काय उपाययोजना केली जाते आणि काय तुमचा विचार आहे? सध्या असलेली पाणी टंचाई खऱ्या अर्थानं कृत्रिम पाणी टंचाई मी याला म्हणेल. कारण असं आहे की बारवी डॅम MIDC आहे, ह्या माध्यमातून या भागामध्ये पाणी पुरवठा केला जातो आणि डॅमची पूर्वीचा जो साठा होता तो 175 TMC साठा होता. मध्यंतरी डॅम आणि MIDC प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांच्या माध्यमातून त्या डॅमची जी काही उंची 7 मीटरने वाढवण्यात आली आणि त्यानंतर ह्या डॅमचा जो पाणी साठा झाला आहे तो जवळजवळ 350 TMCच्या आसपास त्याचा साठा झालेला आहे. आणि त्यावेळेची पाण्याची MIDC ची असलेली उचल त्या तुलनेत आणि आता झालेला सध्या आपला हवामान आणि पाऊस ह्या दृष्टिकोनातून पाऊस भरपूर झालेला आहे आणि पाणीसुद्धा डॅममध्ये पुरेपूर आहे. परंतु असं असताना सुद्धा ह्या गावांना पाणी दिलं जात नाही किंवा जाणीवपूर्वक प्रेशर त्याचं कमी केलं जातं, पाणी मुबलक दिलं जात नाही. कुठेतरी ह्या कृत्रिम टंचाईचा भाग आहे. परंतु येणाऱ्या काळात MGBच्या माध्यमातून जी ती अमृत योजना राबवली जाण्याचा त्याचा उपक्रम सुरू आहे, लवकरच ती अंमलात येईल आणि 100% येणाऱ्या 50 वर्षात या भागातल्या पाण्याचा विषय संपेल असं मला वाटतं. परंतु तत्पूर्वी ह्या पाण्याच्या बाबतीतला जो काही खेळखंडोबा चाललेला आहे ही निवड कृत्रिम टंचाई आहे. ज्या वेळेला आमच्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते MIDC कार्यालयात जाऊन बसतात किंवा महापालिकेच्या दालनात जाऊन बसतात त्यावेळेला काही दिवस पाण्याचा प्रेशर आपोआप वाढतो, त्याच्यानंतर पुन्हा जशी ती परिस्थिती आहे. तर कुठेतरी हा कृत्रिम पाणी टंचाईचा भाग आहे आणि याच्यात महापालिकेचे अधिकारी जितके जबाबदार आहेत तितकेच MIDC चे सुद्धा अधिकारी जबाबदार आहेत असं मला वाटतं. सर, सध्या 27 गावाच्या प्रश्न कुठात प्रलंबित आहे, 18 गावांचा विषय आहे, तर त्यावर तुमची काय भूमिका आहे? खरं तर मधल्या काळातल्या उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सरकारने जो दुर्दैवी निर्णय घेतलेला, या 27 गावांचे 2 तुकडे केले, 18 गाव आणि 9 गावं जी काही वेगवेगळी त्यांनी केली, ह्या निर्णयाच्या विरोधात मी आणि माझ्यासह संदीप पाटील असेल, आर्किटेक्ट आणि इतर मंडळी आम्ही जे काही कोर्टात गेलो आणि मुंबई कोर्टाने आमच्या केसमधलं मेरिट बघितलं आणि त्या मेरिटच्या आधारे त्यांनी कुठेतरी राज्य सरकारला आणि महानगरपालिकेला सुनावलं आणि त्यानंतर ही गावं पुन्हा महापालिकेत घेतली. परंतु दुर्दैवानं पुन्हा महापालिका आणि राज्य सरकार हे सुप्रीममध्ये गेलं ह्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून. सध्या असलेलं मेरिट आणि सध्या असलेली परिस्थिती आणि कायद्याच्या असलेल्या तरतुदी त्यानुसार मला असा विश्वास आहे की ही गावं महापालिकेतच राहतील, ही गावं काही विपरीत इथं घडणार नाही. परंतु दुर्दैवानं तसं काही घडलंच तर त्याच्यासारखं मोठं दुर्दैव या भागाचं काही नसेल. कारण की पुन्हा एकदा शून्याने सुरुवात करावी लागणार या भागाला. जर नव्याने काही नगर परिषद इथे निर्माण झाली किंवा कुठली नवीन वसत निर्माण झाली तर या भागाचा जो काही विकास झालेला आहे किंवा जी काही या भागात शहरीकरण झालेलं आहे या असलेल्या शहरीकरणाला खऱ्या अर्थानं जर सुविधा द्यायची असतील तर इस्टॅब्लिश व्यवस्थाच पाहिजे, जी सध्या महानगरपालिका आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या गावांचा विकास होईपर्यंत, पायाभूत विकास होईपर्यंत तरी ही गावं महानगरपालिकेमध्ये राहिली पाहिजेत. त्यानंतरच्या काळात भले वाढत्या लोकसंख्येचा विचार करता काही वेगळा निर्णय जर सरकार म्हणून घेतला गेला तर त्याचं 100% स्वागत असणार आहे. सर, जवळपास 2.5 वर्ष झाले आहे, निवडणूक अजून झाले नाही महापालिकेला, याचा काय परिणाम झाला आहे का आपल्या समाजसेवेवर किंवा आपल्या क्रमांकावर? सध्या कोरोना काळामुळे सगळीकडेच म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्येच सगळ्याच निवडणुका खोळवलेल्या आहेत. प्रत्येक महानगरपालिकेच्या नगरपंचायतींच्या निवडणुका सगळ्या पेंडिंग आहेत, तसंच आपल्या कल्याण डोंबिवली महापालिकेची सुद्धा निवडणूक पेंडिंग आहे. परंतु एक कार्यकर्ता म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, कारण की कसं आहे राजकारणात सक्रिय राहण्यासाठी माणूस पहिल्यांदा सामाजिक असला पाहिजे आणि आम्ही सामाजिक आहोत म्हणून राजकारणात आम्ही सक्रिय आहोत. त्यामुळे महानगरपालिका असो नसो किंवा कुठली जबाबदारी असो नसो आम्ही आमच्या परीने कामं करतोय. परंतु ज्यावेळेला पायाभूत सुविधांचा विषय येतो त्यावेळेला कुठेतरी असलेल्या स्थानिक प्रशासनाची आपल्याला मदत अपेक्षित असते आणि आता जो काही गॅप पडलेला आहे ह्या गॅपमुळे कुठेतरी अधिकारी या भागामध्ये चालढकल करत आहेत, कामं करत नाही आहेत. पेट्रोलचं काम असेल, लिकेजेसची कामं असतील किंवा स्वच्छतेचा विषय असेल, फक्त कागदावरच्या मोहिमा असतात, मग ते शून्य कचऱ्याची का मोहीम असत ना, पण प्रॅक्टिकली खरोखर कामं होत नाही. आणि ज्यावेळेला आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची त्या भांडत असतो, वाद घालत असतो कामांसंदर्भात, त्यावेळेला नगरसेवक म्हणून जो आमचा इम्पॅक्ट पडायचा तो सध्या पडत नाही आहे. कारण सध्या मी नगरसेवक नाही आहोत कोणीच. त्यामुळे असं मला वाटतं की लवकरात लवकर निवडणूक व्हावी आणि लोकप्रतिनिधी या भागातून निवडून जावेत, जेणेकरून या भागात त्याच्या पायाभूत सुविधा आहेत ते लवकरात लवकर लोकांना कशा मिळवता येतील तो प्रयत्न केला जाईल. कारण की नगरसेवक हा जनता आणि महानगरपालिका यांच्यामधला दुवा असतो.
तो जिवंत राहिला पाहिजे, लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे, जेणेकरून नागरिकांना सुविधा त्याच्यातून मिळवून घेता येईल. सर, या ग्रामीण भागात अनधिकृत बांधकामाचा विषय आहे, तो विषय आहे की जो तो एक टेक्निकल मुद्दा आहे, काय वाटतं तुम्हाला? दुर्दैव आहे या भागाचं की या भागामध्ये जी काही डेव्हलपमेंट झालेली अनधिकृत ती फार दुर्दैवी विषय, कारण की येणाऱ्या काळात या भागाचं जे काही नियोजन अपेक्षित आहे, रस्ते असतील, खेळाचे मैदान असतील, गार्डन्स असतील, ड्रेनेजची व्यवस्था असेल किंवा पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग असेल, याचं कोणत्याही प्रकारचं नियोजन ह्या अनधिकृत डेव्हलपमेंटमुळे झालेलं नाही आहे, त्यामुळे हा दुर्दैवी भाग आहे. परंतु येणाऱ्या काळात जर ही गावं महापालिकेतच राहतात कायम, तर 100% या गोष्टीला आळा बसेल आणि नियोजित महानगरपालिकेची प्लॅन परमिशन करून नवीन या भागाचा विकास होईल असं मला वाटतं. सर, तुमच्या नेतृत्वात या ग्रामीण भागाचा विकास होईल अशी आशा करू. नवरात्र कनेक्टसाठी तुम्ही वेळ दिला, त्यासाठी तुमचा खूप खूप आभार. थँक्यू. कॅमेरामॅन सय्यद शाह, अमजद खान, नवरात्र कनेक्ट, डोंबिवली.